हाय फ्रेंड्स, कशा आहात? आज आपण अत्यंत महत्त्वाचे समाजसुधारक पंडिता रमाबाई यांच्याबद्दल पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रत्येक एक्झाममध्ये यांच्यावर क्वेश्चन असतो. जर तुम्ही कंबाईन ग्रुप बीची तयारी करत असाल, त्यामध्ये PSI, STI आणि ASOसाठी, तर यामध्ये तुम्हाला पंडिता रमाबाई या अत्यंत महत्त्वाच्या समाजसुधारका आहेत आणि यावरती एक तरी क्वेश्चन पाहायला मिळतोच. तर चला तर मग पाहूया आज आपण वेळ न गवाया घालवता पंडिता रमाबाई यांच्याबद्दल. तर पंडिता रमाबाई 1858 ते 1922, तर जन्म जो आहे त्यांचा, तर 23 एप्रिल 1858 गंगामुळे, जिल्हा मंगळूर, कर्नाटक या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव अनंतशास्त्री डोंगरे हे होते, म्हणजे डोंगरे त्यांचं सरनेम होतं बघा. आई वडिलांच्या मृत्यूनंतर बंधू श्रीनिवास सोबत रमाबाईंनी तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारत भ्रमण केले. म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती होती त्यावेळेस, दुष्काळ होता आणि दुष्काळामुळे त्यांना तिकडे शिफ्ट व्हावे लागले होते आणि त्या दुष्काळाच्या परिस्थितीतच त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. आणि त्यानंतर त्यांचे बंधू जे होते श्रीनिवास यांच्यासोबत रमाबाईंनी तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारत भ्रमण केले आणि कोलकाता येथे मुक्कामी असताना त्यांनी अनेक विद्वानांना आपल्या ज्ञानाने प्रभावित केले. त्या अत्यंत विद्वान होत्या, त्यांना लहानपणापासूनच असं शिक्षण मिळालं होतं त्यांच्या आईवडिलांकडून आणि त्यामुळे त्यांना सरस्वती व पंडिता या पदव्या मिळालेल्या आहेत. तर पंडिता नावाने प्रसिद्ध त्या एकमेव समाजसुधारिका आहेत, पंडिता नावाने प्रसिद्ध. त्यानंतर बंगाली स्त्रियांनी त्यांना कुठली उपमा दिलेली आहे, तर भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण, भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण म्हणून बंगाली स्त्रियांनी त्यांना उपमा दिलेली आहे. त्यांचा विवाह कोलकात्याच्या बिपिन बिहारी दास या शूद्र समाजातील वकिलाबरोबर झाला आणि पतिनिधनानंतर रमाबाई पुण्याला आल्या आणि त्यांना कन्या होती एक मनोरमा नावाची आणि तिचेसुद्धा अकाली निधन झालेले आहे. यानंतर बघा, देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते आणि 1882 हंटर कमिशनपुढे साक्ष देताना त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. मग अजून कोणी हंटर कमिशनपुढे साक्ष दिलेली आहे, तर ते आहेत आपले महात्मा फुले. त्यांनी शिक्षणाबद्दल, महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी हंटर कमिशनपुढे साक्ष दिलेली आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण महात्मा फुले यांच्यावर लेक्चर बनवलेलं आहे. तर मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्या इंग्लंड व अमेरिकेत गेल्या. 29 सप्टेंबर 1883 रोजी इंग्लंडमधील बोटी चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. बघा, रमाबाईंनी जे आहे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर स्त्री शिक्षणासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी ह्यात भर काम केले, म्हणजे त्यांनी आयुष्यभर फक्त स्त्रियांच्या शिक्षणासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम. यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या बऱ्याच म्हणजे संस्था आहेत आणि यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनतो, विचारण्यात येतो जोड्या लावामध्ये की आर्य महिला समाज कुठे होती, पुणे या ठिकाणी कशासाठी स्थापन केली होती, किंवा शारदा सदन. शारदा सदनवरती तर बऱ्याच वेळा एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर पहा लक्ष देऊन, तुम्ही हे पहा लक्ष देऊन ऐका. तर आर्य महिला समाज पुणे 1882 या संस्थेच्या माध्यमातून रमाबाईंनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती केली. या संस्थेच्या शाखा अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, ठाणे, मुंबई येथे स्थापन झालेल्या आहेत. कुठल्या? आर्य महिला समाज 1882 स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती केली, आर्य महिला समाज. त्यानंतर रमाबाई असोसिएशन 1887 अमेरिकेतील बोस्टन शहरात रमाबाईंनी ही संस्था स्थापन केली होती. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बोस्टन शहरात किंवा रमाबाईंनी अमेरिकेत स्थापन केलेली संस्था कुठली, तर रमाबाई असोसिएशन 1887. त्यानंतर बघा, शारदा सदन, त्याला शारदाश्रम असे देखील म्हणतात, मुंबई या ठिकाणी ती स्थापन झालेली होती 1889 आणि या संस्थेमार्फत निराश्रित विधवा स्त्रियांच्या निवास व भोजनाची व्यवस्था रमाबाईंनी केली. विधवा स्त्रियांसाठी कोणती संस्था रमाबाईंनी स्थापन केली हा प्रश्न विचारण्यात आलेला होता, तर तो शारदा सदन. 1890 शारदा सदनचे
पुणे येथे स्थलांतर व काही काळाने केडगाव येथे स्थलांतर झाले आणि पुण्यात ही संस्था नावारूपास आली. म्हणजे पुण्यात ह्या संस्थेने अत्यंत महत्त्वाचे असे काम केलेले आहे. त्यानंतर शारदा सदनचे सल्लागार कोण होते बघा, तर न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती के टी तेलंग आणि डॉक्टर भांडारकर हे जे होते ते शारदा सदनचे सल्लागार होते. त्यानंतर मुक्ती सदन बघा, मुक्ती सदन ही केडगाव येथे स्थापन केलेली संस्था आहे 1896 मध्ये. या संस्थेमार्फत अनाथ व विधवा स्त्रियांच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली जाई मुक्ती सदनमार्फत. त्यानंतर पती स्त्रियांसाठी कृपा सदन, अंध विद्यार्थ्यांची पहिली शाळा बातमी सदन, अनाथ मुलांसाठी सदानंद सदन, प्रीती सदन, शांती सदन अशा पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था आहेत. तुम्ही अशा प्रकारे हे लक्षात ठेवू शकता की सदन असं नाव दिलेलं आहे त्यांनी प्रत्येक संस्थेला, आणि फक्त रमाबाई असोसिएशन जी अमेरिकेत स्थापन झालेली ती थोडीशी वेगळी आहे. तर मुक्ती सदन, कृपा सदन, शारदा सदन, सदानंद सदन, प्रीती सदन या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता की या रमाबाईंनी स्थापन केलेल्या, पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था आहेत. तर अमेरिकेत त्यांनी बालोद्यान शिक्षण पद्धती शिकून घेतली. व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांच्या पत्नी लेडी डफरिन यांच्या नावे फंड सुरू करून स्त्रियांसाठी वैद्यकीय सोयी उपलब्ध करून दिल्या. आणि 1897च्या दुष्काळात रमाबाईंनी जनतेला मदत केलेली आहे. यानंतर बघा रमाबाईचे साहित्य कुठले होते, म्हणजे यावरती पण प्रश्न बनवू शकतो की स्त्री धर्मनीती हे त्यांचं साहित्य आहे, हाय कास्ट हिंदू वुमन. त्यानंतर बायबलचे मराठीत भाषांतर केलेले आहे त्यांनी, युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वृत्त. त्यानंतर इब्री भाषेचे व्याकरण, नवा करार आणि अ स्टेट मनी हे त्यांचे सर्व साहित्य आहे. हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे रमाबाई रानडे, सॉरी रमाबाई, पंडिता रमाबाईवरती. त्यानंतर रमाबाईंच्या कार्याची दखल घेऊन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना केसर ए हिंद ही पदवी दिली होती. बघा केसर ए हिंद ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेली पदवी आहे. अजून कोणाला केसर ए हिंद पदवी मिळालेली आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यांचं निधन जे आहे ते 5 एप्रिल 1922 रोजी केडगाव येथे रमाबाईंचे निधन झाले. केडगाव या ठिकाणी 5 एप्रिल 1922 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. स्त्रियांच्या मुक्तीचे आद्य प्रवर्तक या शब्दात महाराष्ट्रात रमाबाईंचा गौरव केला जातो, स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक. आणि त्यांचं अजून एक नाव आहे लक्ष्मीबाई, या नावाने सुद्धा रमाबाईंना ओळखलं जातं, पंडिता रमाबाई यांना. जर तुम्ही हे लेक्चर अजून एकदा लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला यामध्ये मेन्शन केलेल्या सगळ्या गोष्टी कळतील. आणि जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग फ्रेंड्स, करा अभ्यास. थँक्यू.